काल जे पी नड्डा गडचिरोलीला गेले होते, तिथे त्यांनी एका मस्जिदमध्ये चादर सुद्धा चढवलेली आहे. सेक्युलर होण्याचा हा प्रयत्न आहे एकीकडे मी पाहिजे. त्याच्यावरती काही मत व्यक्त करणार नाही. बघा, जे पी नड्डा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, या देशामध्ये सगळ्यात जाती धर्मांचा आदर केला जातो आणि केला जावा. जर ते एखाद्या प्रार्थना स्थळावर जाऊन त्याने काही विधी केले असतील तर त्याच्यावरती टीका करण्याचं कारण आहे. सर, एक गोष्ट पाहायला मिळाली आहे की मग ती मशीद असो, मंदिर असो किंवा चर्च असो, नक्कीच आम्ही हिंदुत्ववादी आहोत. तेही स्वतःला हिंदुत्ववादी प्रखर मानतात. त्याचा अर्थ असा नाही की दुसऱ्या धर्माचा आदर करून राष्ट्रीय अध्यक्षांनी जर एखादा दर्गा किंवा मशिदी जाऊन तुम्ही म्हणतात त्यानुसार चादर चढवले असेल तर त्याचा फार मोठा गोभाटा किंवा तो विषय फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे दंतराजा नव्हते, संभाजी महाराज हे धर्मवीर नाहीत, असे राष्ट्रवादीकडून बोलले जात आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे साहेबांना असं विचारलंय की हे सगळे गोष्ट मान्य आहेत कारण औरंगजेब क्रूर नव्हता, असेही राष्ट्रवादींच्या नेत्याकडून बोलले जात आहे. असं प्रश्न कोण विचारते? भारतीय जनता पक्ष छत्रपती शिवाजी महाराज हे माथीवीर होते का? छत्रपती शिवाजी महाराज हे जुने पुराणे इतिहासातले एक नेते होते, आता त्यांचं महत्व नाही हे भाजपला मान्य आहे का? राज्यपालांचं विधान याच्यावर आधी उत्तर द्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा सगळ्यात मोठा अपमान आहे. या देशाचे युगपुरुष, महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राचा इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरू होतो आणि तिथे संपतो. इतर राज्यांना भूगोल आहे, महाराष्ट्राला इतिहास आहे. मी काय बोल रहा हूँ, और जो राज्य है उनको भूगोल है, ज्योग्राफी है, और महाराष्ट्र को इतिहास है. हा इतिहास यासाठी आहे की इथे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून आम्हाला इतिहास. मग हा इतिहास जर राज्यपालांना मान्य नसेल, आमच्या महाराष्ट्राच्या जे भाजपचे आहे, भाजपच्या मंत्र्यांना हा इतिहास मान्य नसेल आणि त्याच्यावरती या महाराष्ट्राने त्यांच्या माफीची मागणी केली आहे, राज्यपालांना हटवण्याची मागणी केली आहे, त्याच्यावर भारतीय जनता पक्षाने आधी आपलं मत व्यक्त.